Good morning, my dear students. How are you all? All are fine? Very good. So, students, आजच्या लेक्चर मध्ये आपण मराठीचं रिव्हिजन बघणार आहोत. ओके, आपल्याकडे दोन लेक्चर्स आहेत, तर थोडी रिव्हिजन आपण आज बघणार आहोत आणि राहिलेले क्वेश्चन थोडी रिव्हिजन आपण सॅटरडेच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके स्टुडंट्स, तुमची सोमवारपासून परीक्षा चालू होत आहे. ऑल द बेस्ट स्टुडंट्स. तर मुलांनो, मराठीच्या रिव्हिजनला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, खालील संख्या अक्षरात लिहा. मुलांनो, संख्या दिल्या जातील आणि त्या संख्या तुम्हाला अक्षरात लिहायच्या आहेत. ओके, तर मुलांनो, 1 ते 50 संख्या लेखन असणार आहेत. तर 1 ते 50 संख्या लेखन मधले कोणतेही तुम्हाला संख्या येतील, ओके, त्याची तुम्हाला त्या संख्या अक्षरात लिहायच्या आहेत. ओके स्टुडंट्स, तर मुलांनो, सगळ्यात पहिली संख्या बघा कोणती आहे. सगळ्यात पहिली संख्या कोणती आहे? 1919. 1919 आपण 19 ही संख्या अक्षरात लिहूया. पे अटेंशन. 19. दुसरी संख्या बघा मुलांनो. दुसरी संख्या 23. दुसरी संख्या आहे 23. 2 आणि 3 23. तिसरी संख्या 47. तिसरी संख्या कोणती आहे? 47. 4 आणि 7 47. चौथी संख्या 36. 3 आणि 6 36. पाचवी संख्या 44. पाचवी संख्या आहे 44. सहावी संख्या 10. आणि सातवी संख्या आहे 50. ओके, तर मुलांना रिव्हिजन मध्ये एकूण 7 संख्या दिल्या आहेत. ओके, परीक्षेमध्ये तुम्हाला 3-4 संख्या येतील, तर त्यासाठी 1 ते 50 संख्या लेखन तुम्हाला करायचे आहे. तर इकडे कोणत्या कोणत्या संख्या आहेत? दोहराओ मेरे पीछे. 19, 23, 47, 36, 44, 10, 50. ओके, कोणत्या कोणत्या संख्या आहेत? 19, 23, 47, 36, 44, 10 50. ओके, दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न काय आहे?
खालील लहान संख्येभोवती गोल करा. ओके मुलांनो, जो नंबर छोटा है, ओके जो नंबर स्मॉल है, वो नंबर को सर्कल करना है. ओके तर बघा, पहिल्या दोन संख्या कोणत्या आहेत, 39 आणि 14. मुलांनो सुरुवातीचा नंबर बघायचा. ओके सुरुवातीचा नंबर बघायचा, इकडे 3 आहे आणि इकडे 1 आहे. तर मुलांनो 3 आणि 1 यामध्ये छोटी संख्या कोणती, 3 आणि 1 मध्ये लहान संख्या कोणती, 14. ओके म्हणजे 39 पेक्षा 14 ही संख्या लहान आहे. तर आपण 14 ला गोल करूया. ओके दुसरी संख्या बघा मुलांनो, 7 आणि 42. 7 आणि 42 मुलांनो यामध्ये कोणती संख्या लहान आहे, इकडे एकच नंबर आहे म्हणजे 7 आणि 42. तर 42 पेक्षा 7 ही संख्या छोटी आहे. तर आपण 7 ला गोल करूया. तिसरी संख्या मुलांनो, 18 आणि 13. तिसरी संख्या 18 आणि 13. तर मुलांनो कशी समजून घ्यायची की कोणती संख्या लहान आहे, मुलांनो पहिला सुरुवातीचा नंबर बघा, दोन्ही संख्येचा सुरुवातीचा नंबर बघा, 1 1 आहे, सेम असेल तर नंतरचा नंबर बघा, 8 आणि 3. तर मुलांनो 8 आणि 3 यामध्ये छोटी संख्या कोणती, 8 छोटी आहे की 3 छोटी आहे, 3 म्हणजे 18 पेक्षा 13 ही संख्या लहान आहे. ओके 18 पेक्षा 13 ही संख्या लहान आहे. त्यानंतर मुलांनो चौथी संख्या कोणती, दोन संख्या आहेत, 43 आणि 38. 43 आणि 38 तर बघा मुलांनो सुरुवातीचा नंबर बघा, 4 आणि 3. 4 आणि 3 तर मुलांनो 4 आणि 3 यामध्ये लहान संख्या कोणती, 4 लहान आहे की 3 लहान आहे, कोणती संख्या लहान आहे, येस 3 म्हणजे 43 पेक्षा 38 ही संख्या लहान आहे. ओके पाचवी संख्या बघा, पाचवी दोन संख्या बघा, 10 आणि 40. 10 आणि 40 मध्ये मुलांनो सुरुवातीचा नंबर बघा, 1 आणि 4. 1 आणि 4 मध्ये कोणती संख्या लहान आहे, 1 आणि 4 मध्ये कोणती संख्या लहान आहे, 1 म्हणजे 10. 40 पेक्षा 10 ही संख्या लहान आहे. ओके तर मुलांनो अशा प्रकारे दोन दोन संख्या दिल्या जातील आणि त्या संख्येमध्ये लहान संख्या कोणती आहे ती तुम्हाला नीट व्यवस्थित बघायची आहे. जसं मी तुम्हाला आता दाखवलं, सुरुवातीची संख्या बघायची, सुरुवातीची संख्या जर सारखी असेल तर त्या मागची संख्या बघायची. ओके आणि त्यामध्ये जी संख्या लहान आहे ती संख्या लहान असणार. ओके तर आपण इकडे लहान संख्येला गोल केला आहे. माझ्या मागे बोला, 39 पेक्षा 14 ही संख्या लहान आहे.
42 पेक्षा 7 ही संख्या लहान आहे, 18 पेक्षा 13 ही संख्या लहान आहे, 43 पेक्षा 38 ही संख्या लहान आहे, 40 पेक्षा 10 ही संख्या लहान आहे. ओके, तर मुलांनो प्रश्न दुसरा, यामध्ये आपण लहान संख्येला गोल केला आहे. मुलांनो पुढील प्रश्न बघा. खालील शब्द वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करा. मुलांनो शब्द दिले आहेत, हे शब्द वापरून तुम्हाला काय करायचं आहे, वाक्य बनवायची आहेत. मुलांनो तुमच्या वर्कबुक मध्ये त्यांनी ड्रॉइंग सुद्धा दिलं आहे. ओके, परंतु एग्जाम मध्ये ड्रॉइंग नाही येणार, फक्त शब्द येतील. तर ते शब्द वापरून तुम्हाला वाक्य, अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे. इकडे मी शब्द लिहिला आहे वाक्य, अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे. तर मुलांनो पहिला शब्द आहे पुस्तक. पहिला शब्द काय आहे, पुस्तक. तर मुलांनो वाक्य तयार करा. पुस्तक हा शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. काय वाक्य येईल, येस, राणी पुस्तक वाचत आहे. मुलांनो राणी या ठिकाणी तुम्ही कोणतंही नाव घेऊ शकता, राजू घेऊ शकता, प्रेसिला घेऊ शकता, सोनाली घेऊ शकता, ओके एनीथिंग. तर पुस्तक हा शब्द वापरून राणी पुस्तक वाचत आहे. ओके, राणी पुस्तक वाचत आहे, राणी पुस्तक वाचत आहे. आपण पहिला वाक्य तयार केला आहे, राणी पुस्तक वाचत आहे. दुसरा शब्द आहे बागेत. दुसरा शब्द आहे मुलांनो बागेत. तयार करा मुलांनो, काय वाक्य तयार होईल. बागेत हा शब्द वापरून वाक्य तयार करा. सुनील बागेत फिरत आहे. व्हेरी गुड स्टुडंट्स, सुनील बागेत फिरत आहे. सुनील बागेत फिरत आहे. ओके, सुनील बागेत फिरत आहे. ओके स्टुडंट्स, नेक्स्ट तिसरा शब्द बघा. तिसरा शब्द शाळा. तिसरा शब्द आहे मुलांनो शाळा. मुलांनो तयार करा वाक्य. शाळा हा शब्द वापरून वाक्य तयार करा. कोणतं वाक्य तयार होईल, येस, येस, माझी शाळा मला फार आवडते. ओके, व्हेरी गुड स्टुडंट्स, काय वाक्य तयार होते, माझी शाळा मला फार आवडते. ओके, माझी शाळा मला फार आवडते. व्हेरी गुड. चौथा शब्द पाऊस. चौथा शब्द आहे पाऊस. मुलांनो पाऊस या शब्दावरून वाक्य तयार करा.
Very good. पाऊस धोधो पडत आहे. Okay. पाऊस धोधो पाऊस धोधो पडत आहे. Okay. काय वाक्य तयार केलं? पाऊस धोधो पडत आहे. ओके. पाचवा शब्द घ्या मुलांनो. पाचवा शब्द काय आहे? बाळ. पाचवा शब्द काय आहे? बाळ. तयार करा मुलांनो. बाळ शब्द वापरून वाक्य तयार करा. बाळ सोनालीचे बाळ फार रडत आहे. सोनालीचे बाळ फार रडत आहे. ओके. सोनालीचे बाळ फार रडत आहे. आणि मुलांनो शेवटचा शब्द आहे पक्षी. शेवटचा शब्द आहे पक्षी. काय वाक्य तयार होईल? तयार करा. पक्षी संध्याकाळी पक्षी आपापल्या घरट्यात बसायला जातात. ओके. संध्याकाळी पक्षी आपापल्या घरट्यात बसायला जातात. ओके. आपापल्या घरट्यात बसायला जातात. संध्याकाळी पक्षी आपापल्या घरट्यात बसायला जातात. तर मुलांनो अशा प्रकारे तुम्हाला शब्द वापरून वाक्य तयार करायची आहे. ओके. आपण जी वाक्य तयार केली आहेत माझ्या मागे बोला. पुस्तक राणी पुस्तक वाचत आहे. बागेत सुनील बागेत फिरत आहे. तिसरं बघा शाळा माझी शाळा मला फार आवडते. पाऊस धोधो पडत आहे. बाळ सोनालीचे बाळ फार रडत आहे. पक्षी संध्याकाळी पक्षी आपापल्या घरट्यात बसायला जातात. ओके. तर मुलांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण फक्त 3 प्रश्न बघितले आहेत. खालील संख्या अक्षरात लिहा. खालील लहान संख्येभोवती गोल करा. आणि खालील शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. तर मुलांनो हे 3 प्रश्न आपण आज बघितले आहेत. पुढील प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके. तर मुलांनो हे 3 प्रश्न तुम्हाला व्यवस्थित तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे. ओके. थँक्यू.